नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रयास न्यूज। राखीची गोष्ट जरा वेगळी आहे, म्हणूनच तर तुम्हाला सांगायचे। महिनाभरापूर्वीची गोष्ट, लेकीच्या 5-6 मैत्रिणी आल्या होत्या आमच्या दुकानात। इंडियन आर्मीसाठी एखादी स्पेशल राखी आहे का हो तुमच्याकडे? त्यातल्या एकीनं विचारलं। मला कन्सेप्ट आवडली, मी लगेचच सुरतला आमच्या सप्लायरला कॉल लावला। त्यालाही कन्सेप्ट आवडली, तिरंगा, आर्मी ट्रॅक आणि स्टेशनधारी वीर जवान असं डिझाईन करणारी तिरंगा राखी आले यावर्षी मार्केटमध्ये। त्यावर वीर जवान, देश की शान असं लिहिले। लोकांनाही खूप पसंत पडते ही राखी। लेक खूप मागे लागलीये, तिच्या 5-6 मैत्रिणीचा ग्रुप जायचाय तिकडे जैसलमेरला। खर तर काजल राखी घेऊन जायचे, तीच ती आर्मीवाली राखी। काजलचे आई बाबाही आहेत बरोबर। तिचे बाबा रिटायर्ड कर्नल कृष्णप्रकाश सिन्हा, आर्मीवालं घराणे आहे त्यांचं। प्रत्येक पिढीत एकतरी आर्मीत आहेत, ग्रेट। तर काय सांगत होते, परमिशन्स, रिझर्वेशन्स वगैरे सगळं सोपस्कर झालं। माझाच धीर होत नव्हता। काल कर्नल साहेबांचा फोन आला, बच्ची की चिंता मत करो तुम, हम है ना। मी कशाला म्हणतोय काय, लेक खुश आणि तो तिचा बाबाही खुश। आता लेकीचा फोन आला होता, जाम एक्साइटेड होती ती। काल म्हणाली ते ऐका, बाबा आज सकाळी जैसलमेरला पोहोचलो, तिथून 40 किलोमीटरवर आहे ही चेक पोस्ट। इकडे तिकडे नुसतं वाळवंट, रणरणत ऊन, 40 वर टेम्परेचर असतं। वाळूत रेक मारावी तसलं तारांचं फेस्टिंग आहे। पलीकडे नापाक पाकिस्तान, तिथल्या प्रत्येक गोळीच्या टप्प्यात होतो आम्ही। मोस्ट थ्रिलिंग असं वाटलं। स्टेन गन घ्यावी आणि धडधड फायर करावं आणि लेट्स क्लॉज द मॅटर फॉर एव्हर असं वाटून गेलं। 280 किलोमीटरच्या आसपास पसरलेलं बॉर्डर आहे इथली। 180च्या आसपास चेकपोस्ट, काही ठिकाणी दलदल, काही ठिकाणी चिखल, दिवस रात्र ऊन पाऊस, नो एक्सक्यूज। 24/7 खरा अर्थ इथं आल्यावर समजला, ऑलवेज ऑन ड्युटी। बाबा मोस्ट शॉकिंग झाले। आम्ही राख्या घेऊन गेलेलो, इथे काजलचा भाऊ नाही मोठी बहीण होती, राखी नाव होतं तिचं। तिच्यासारखे अजून 399 होत्या तिथं, 400 जणांची बटालियन होती तिथं। या बटालियनचं नावच कसलं भारी आहे, सीमा भवानी। आम्ही राखीताई आणि तिथल्या काही जणींना औक्षण केलं, राखी बांधली, मिठाई भरवली, दे वेर हॅपी। दुर्गा होती प्रत्येक जण मर्दानी। पलीकडच्या बाजूला ओरडून सांगितले, नीट राहायचं नाहीतर बाबा आयुष्यात विसरणार नाहीत आजचा दिवस। तासाभरानं मी कर्नल साहेबांना फोन लावला, मनापासून थँक्स म्हटलं। ते घैवरून बोलत होते, 93 की बात है, कश्मीर में पोस्टिंग थी हमारी। अनंतनाग के पास एक सर्च ऑपरेशन चालू था, पंडित के घर को अटैक किया था, आधा घंटे फायरिंग चालू थी, दो को मारा, दो भाग गए भोसड़ी चे, घर के अंदर घुसे तो सब खत्म हुआ था, पूरी फैमिली लाल रंग की होली खेल चुकी थी, बेचारा बाप आखिरी सांस गिन रहा था, कपट के अंदर में 3 साल की बच्ची को छुपाया था, इसे संभालो बोलकर बाप मर गया, मैं भी बाप हूं, गोद में लिया और नन्ही से परी को,
वही हमारी बड़ी बेटी राखी है। मी जवळजवळ शॉकड झाले आता। राखीची गोष्ट मी कधीच ऐकली नव्हती। जो औक्षण करतो तो भाऊ, आता रक्षण करणारी बहीण सुद्धा आहे। राखीचा धागा किती स्ट्रॉंग आहे हे समजलं मला आज। सीमेवरच्या एका तरी जवानाला नाहीतर सीमा भवानीला राखी पाठवायला हवी। वी केअर, वी रिस्पेक्ट, वी सॅल्यूट हा राखीचा धागाच देश बांधून ठेवतोय। सॅल्यूट इंडियन आर्मी, सलाम, नमस्ते, रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।